हरिओम। माझं नाव जयप्रकाश मधुसूदन पालकर, सावंतवाडी केंद्र। मी 2002 पासून बापूंकडे आहे। 2010 मध्ये काय झालं, अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कणकवलीला गावी गेलो होतो गणपती उत्सवासाठी। उत्सव साजरा झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सावंतवाडीला भटवाडीमध्ये राहतो त्या ठिकाणी आम्ही आलो। साधारण 6-6:30 दरम्यान आलो। रात्र जेवण झालं, सगळं झालं आणि झोपलो आम्ही। बापूंचं आम्ही त्यावेळी करतच होतो सगळं, म्हणजे 2000 पासून चालूच होतं। सगळं झालं, झोपलो, पहाट झाली। साधारण 3:45 मिसेस आमची उठली आणि ती लाईट पेटवण्यासाठी स्विच ऑन केलं। स्विच ऑन केलं तीच तिला शॉक लागला आणि जिथल्या तिथे पडली। ती बेशुद्ध नाही तर आऊटच झाली। 5 मिनटं तिला म्हणजे काही म्हणजे आम्हाला ते आता वाटलंच की हीच झाली ती, काय आता काय करायचं। माझी मुलगी तृप्ती हिने काय केलं, ताबडतोब ती उदी होती, उदीची ही डबी ती आधी पहिली घेतली आणि उदी पाण्यात टाकली आणि तोंडात घातली आणि संपूर्ण आम्ही अंगाला तिच्या चोळलं काय, पण 5 मिनटांनी ती शुद्धीवरती आली। त्याचप्रमाणे कालचा एक मी अनुभव सांगतो मला, आता तो 31 डिसेंबरला हा हे आहे बापूंचा कार्यक्रम आहे नेरूळ येते, काय तिकिटाची म्हणजे हे झाली संपली जवळजवळ काय। बापू मला येण्याची इच्छा आहे, काय काय करू असं मी त्यांना म्हटलं फक्त काय। एवढ्यात काय आलं, माझा भाऊ आजारी आहे काय, त्यांना जमणे हरकत नव्हतं काय। तर तो म्हणाला अरे तुला 2 तिकीटं देतो मी, म्हणजे माझी आणि मिसेसची सोय त्याने कोणी केली, बापूंना सांगितल्याबरोबर ती मला अगदी आनंदाने केली। बघा एक विश्वास असावा पुरता करता अर्था गुरुता गुरु ऐसा। जर आपण त्या बापूवरती विश्वास ठेवला, बापूच आपला गुरु आहे हेच जर आपण मानलं आणि आपण त्याचीच भक्ती करत राहिलो तर बापू आपणाला भरभरून देत राहतो, मला काही किंमत पडत नाही आणि त्याच्यामुळेच मी आनंदित आहे। बापूच्यामुळेच मी अगदी मजेत अगदी माझं कुटुंब चाललं आहे। हरिओम अंबन्य।